तोडामार्ग बाजारपेठेत रविवारी लागलेल्या आगीमुळे चार दुकाने जळून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दादा करमळकर यांची बेकरी आगीत बेचिराट झाल्याने त्यांचे सर्वाधिक म्हणजेच 5 ते 6 लाखांचे नुकसान झाले आहे. यात आणखी 3 दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातील अजय आणि अदिती मलेकर यांना मानसिक धक्का बसल्याने त्यांचा रक्तदाब खूप वाढला आहे. त्यामुळे त्यांना देखील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोडामार्ग बाजारपेठेतील 4 दुकाने रविवारी रात्री आगीच्या भक्षस्थानी पडली. लाखो रुपयांचे नुकसान काही क्षणात झाले. आग विझवण्यासाठी कोणती यंत्रणा तालुक्यात उपलब्ध नसल्यामुळे मोठी हानी झाली आहे. अशा दुर्घटना रोखण्यासाठी तालुक्यात अग्निशमन बंब उपलब्ध असण्याची गरज मात्र ठळक झाली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने फटाक्यामुळे काही क्षणात रौद्ररूप धारण केले. येथील बाजारपेठेतील चौकातून गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीला डाव्या बाजूला असलेल्या दुकानांमधील दादा करमळकर यांच्या अमर स्वीट मार्ट या बेकरीला सर्वात प्रथम आग लागली. त्यांच्या बाजूला अजय मणेरीकर आणि नगरसेविका अदिती मणेरीकर यांचे ऑइल आणि टायरचे दुकान आहे. त्यांच्या मागच्या भागात मणेरीकर कुटुंब राहते. अचानक रात्री 9:30 जेवण आटोपून चौकात थांबलेल्या श्री मणेरीकर यांना काहीतरी जळाल्याचा वास आला. त्यांनी करमळकर यांच्या बंद दुकानात पाहिले पण अंदाज येईना. म्हणता म्हणता आग अचानक भडकली आणि करमळकर यांच्या दुकानाने पेट घेतला. लगेचच ती आग अजय मणेरीकर यांच्या दुकानाने घरात पसरू लागली. दुसरीकडे ती आग पांडुरंग हेरेकर आणि सुमंत मणेरीकर यांच्या दुकानापर्यंत पोहोचली. त्यातच हेरेकर यांच्या दुकानात असलेल्या फटाक्याने पेट घेतला आणि आग अधिकच भडकली. संभाव्य धोका ओळखून अजय मणेरीकर यांच्या दुकानातील ऑइल टायर आणि अन्य दुकानातील सामान बाहेर काढण्यात आले. दोडामार्गमधील अनेकांनी आग विझवण्यासाठी आणि सामान बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. सगळीच दुकाने एकमेकांना चिकटून असल्यामुळे 4 दुकानांच्या जवळ सागर शिरसाट यांचे दुकान आहे. तिथपर्यंत आग पोहोचण्याची भीती असल्याने त्यांच्या दुकानातील देखील सामान बाहेर काढण्यात आले. अनेकांनी सामान हलवण्यासाठी मदत केली. आग विझवण्यासाठी मात्र पुरेसे पाणी उपलब्ध होत नव्हते. अबाल वृद्ध मिळेल तेथून पाणी आणत होते. अनेकांनी घरातील सिलेंडर दूरवर नेऊन टाकले. त्यानंतर 2 ट्रकमधून पाणी आणण्यात आले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले. डिचोली गोवा येथून अग्निशमक बंब आणण्यात आला. त्यानंतर सावंतवाडीतून देखील आणण्यात आला. तोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली होती. प्रभाकर धुरी, कोकण 9, दोडामार्ग.